लेकिन अपने देश भारत और यहाँ की माया नगरी कही जाने वाली मुंबई का अलग ही रंग ढंग है। इसकी गति और जीवन शैली विविधता से भरी है। इसी मुंबई के एयरपोर्ट से मात्र 35 किलोमीटर दूर भायंदर के उत्तर गांव में स्थित केशव सृष्टि राष्ट्रीय स्वयं सेवक संघ के संस्थापक डॉक्टर केशव बलिराम हेडगेवार जी के नाम पे समर्पित है। तो दोस्तों, कांदा पोहा मेरा फेवरेट है, और उसके बाद वड़ा। ये वड़ा है, ये वड़ा है, ये मिल्किंग शेड है, गाय बाबा की उसको गाय। जय शिवराय दोस्तों, आप सभी का स्वागत है हमारे YouTube चैनल ऐसे वीडियोस में। मेरा नाम है सतीश, आशा करता हूँ आप सब लोग अच्छे होंगे। तो दोस्तों, आज मैं जा रहा हूँ भाईंदर, आज हमारे यूट्यूबर्स का मीटअप है। आगे इस वीडियो में काफ़ी यूट्यूबर्स से आप मिलने वाले हैं। बहुत अच्छा ये स्पेशल वीडियो होने वाला है यूट्यूबर मीटअप का। तो चलिए आज के इस वीडियो को हम शुरू करते हैं। और ट्रेन भी विरा रही है, ये पोपट हो गया, वो ट्रेन नहीं थी। तो दोस्तों, रिक्शा में बैठ गया हूँ, केशव सृष्टि रास्ता विचार्य। दोस्तों, यहाँ से ऑलमोस्ट 1.5 किलोमीटर है भाईंदर स्टेशन से, लगभग एक आधा घंटा लगता है। फिर यहाँ से शेयर रिक्शा से आने के बाद फिर अंदर है 1 किलोमीटर। सुनसान रोड है, एकदम सुनसान रोड है। 15-20 मिनट लगेंगे। सवेरे के 9:30 बज चुके हैं, ऑलमोस्ट 8 बजे पहुंचने का प्लान था भाईंदर में, थोड़ा सा लेट हो गया। और आज अंधेरी से राजा का भी विसर्जन है, वो मिस हो गया अपने से। अभी यहाँ आना था तो दोनों चीज़ कवर नहीं कर सकते थे, लेकिन कल की वीडियो मैंने डाली है लालबाग से राजा सा, जो भक्त लोग ज्वेलरी अर्पण करते, तो उसका वीडियो मैंने अपलोड किया है। उसको देखिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए, कमेंट कीजिए। छोटे छोटे बंगलोज हैं यहाँ पर, गायत्री गौशाला गिर गए। तो दोस्तों, पहुँच गए हैं केशव सृष्टि जन कल्याण महाद्वार। तो दोस्तों, अब यहाँ से अपने को अंदर जाना है, सिक्योरिटी गार्ड ने बताया। तो दोस्तों, अंदर आ गया हूँ, अन्नपूर्णा भवन है यहाँ पर केशव सृष्टि, और सामने सब बैठे हैं उधर हाथ धो। नमस्कार नमस्कार, अपने सगळे मित्र बंधु, नमस्कार नमस्कार नमस्कार, दत्तात्रेय साहेब। ओहो, क्या बात है, काय बोलत आहे विश्वनाथ जी? मस्त काय चाललंय, फर्स्ट क्लास? तुमची वेटिंग करतो आम्ही, आता मी येते कामाला। गाणे कसं वाटलं, चालत आज गाणं होणार आहे? सबेरे के 9:30 बज चुके हैं, पहुंचा हूं मैं भाईंदर वेस्ट में, केशव सृष्टि आ गया हूं। और यहां पर हमारा यूट्यूबर्स मीटअप है, और मिलिन खोत, और इधर यूट्यूबर्स है दत्तात्रेय साहब है। और अभी भूख लगी है, नाश्ते का बंदोबस्त हो गया है। नाश्ते में ये उपमा है ना, नहीं, कांदा पोहा, वड़ा, जलेबी, चटनी, मुझे एक लाइट नाश्ता है, लाइट नाश्ता है, नाश्ता करेंगे। आइए नाश्ता करते हैं, अपनी प्लेट है। तो दोस्तों, कांदा पोहा मेरा फेवरेट है, और उसके बाद वड़ा। ये वड़ा है, ये वड़ा है, और इसके बाद स्वीट डिश भी है, जलेबी। तो जलेबी हम दो लेंगे। ओहो, थोड़ा सा गिर गया बस। और पहला लेंगे वड़ा, वड़ा थोड़ा टेस्ट करते हैं। वाह, मेरा फेवरेट है, भूख लग गई होगी ना। कांदा पोहे, कांदा पोहा, पानी
टेस्टी, बहुत बढ़िया है, मस्त मस्त। ऐसे ये चाय सर, यू वांट टू चाय? इंग्लिश चाय वाला है, हाँ। प्रोफेशनल सर्विस, प्रोफेशनल सर्विस दे रहे हैं चाय सर, मुझे लगता है। तो दोस्तों अपने साथ बहुत ही जबरदस्त कलाकार है दत्तात्रेय साहब, अपने को उनकी कुछ रचनाएं सुनाने वाले हैं जी, शुरू कीजिए। तो मित्रांनो, एक असं गावाकडचं पोरगा असतं आणि तो काही कामना धंदा करता असा गावात उन्हाळ फिरत असतो, त्याचा सोडून धंदा रिका मगावत फिरतोय रे बाबा फिरतोय रे, आईकडे रुपाय मागतोय रे, काडीचं काम नाही खातोय घरी अस्वल परी गुरु गुरु करी, रिकामा किडा गावाला तिडा गावाला तिड्यात टाकतोय रे बाबा टाकतोय रे, आईकडे रुपाया मागतोय रे। तर हे छोटंसं गाणं होतं, त्याच्यानंतर नमस्कार, माझं नाव अशोक बसरा आणि आज तुम्ही केशवसृष्टीत आल्याबद्दल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज जो आपला केशवसृष्टी एरिया आहे, ही 200 एकरची जागा आहे आणि ही जागा ज्यांची होती त्यांचं नाव होतं डॉक्टर शरदचंद्र मल्हारराव अजिंक्य, आणि त्यांनी ती डोनेट केली ती संघाला, संघ माहितीच असेल RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आणि संघाचे जे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार, म्हणून पूर्ण एरियाला आपण त्यांच्या नावाने ओळखतो आहे केशवसृष्टी म्हणून। केशवसृष्टी एक फॅमिली बॉडी आहे, परंतु त्याच्यामध्ये अजून 6 संस्था चालवल्या जातात, त्याच्यातलं बघितलं तर वनौषधी एरिया, ओके, आयुर्वेदिक प्लांट्स आहेत तिथे, तो वनौषधी एरिया प्रोडक्शन जे होतं जे पण FDA प्रोडक्ट्स आहेत ते तिथे बनवतात। त्याच्यानंतर इथे ॲग्रिकल्चर कॉलेज आहे, ही कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या अंडरमध्ये चालवतात, 2 वर्षाचा कोर्स असतो। त्याच्यानंतर गौशाळा आहे, ते आपण व्हिजिट करणार आहोत। गौशाळेमध्ये सगळे गोवंश आहेत ते इंडियन ब्रीड आहे, हायब्रिड नाही। आणि त्याच्या पुढे गेलं तर रामरत्न विद्यामंदिर, 2 स्कूल आहेत, रामरत्न विद्यामंदिर जी स्कूल आहे ती बोर्डिंग स्कूल आहे आणि ती CBSE बोर्ड, आणि रामरत्न इंटरनॅशनल डे स्कूल आहे ते IGSE बोर्ड, तिथे हनुमान टेम्पल आहे। पुढे गेलं तर किसन गोपाल राजपुरिया वानप्रस्थ आश्रम, जे ओल्डे होम म्हणतात वृद्धाश्रम ते आहे, आणि खालच्या साईडला कॉन्फरन्स सेंटर रामभाऊ माळगी प्रबोधिनी RSS BJP किंवा प्रायव्हेट कॉर्पोरेट प्रोग्राम ट्रेनिंग तिचे चालू असतात, ओके। तर आपण केशवसृष्टीच्या विषयी एक छोटासा डॉक्युमेंटरी आहे, व्हिडिओ आहे, तो आपण बघूया, त्याच्यानंतर पुढचा प्रोग्राम चालू करूया। धन्यवाद धन्यवाद। तो दोस्तों अभी मैं आया हूँ बायोडाइवर्सिटी बटरफ्लाई नेक्टर गार्डन। बटरफ्लाईज शायद देखने मिलेंगे क्योंकि ओपन में है, लेकिन काफ़ी सुंदर ऐसा ये गार्डन है केशव सृष्टि में। 28 फुट बोल रहे हैं, 28 फुट बोल रहे हैं, डीप है, मछलियाँ हैं, हाँ, ये पानी पीने योग्य है, परंतु आपन ये पानी वापस गार्डन साठी गार्डन, ओके। ओनली साइटेड बर्ड इन केशव सृष्टि। जो फूल है फूल से रिलेटेड है बटरफ्लाइज। दोस्तों बहुत ही खूबसूरत, देखिए कलरफुल बटरफ्लाइज आपको यहाँ पर इस फोटोज़ में देखने मिलेंगे, ओरिजिनली भी दिखेंगे लेकिन अभी जो है नहीं दिख रहे कि पानी ना होगा, प्रेस करके पानी थे पानी आला है। तो दोस्तों कुदरत ने काफ़ी अनोखी चीज़ें दी है, यदि आप जंगल में कहीं फंसते हैं आपके पास साबुन नहीं है कुछ नहीं है, तो देखिए ऐसे प्लांट की पहचान आपको करनी होगी, प्रेस करेंगे तो लिक्विड जैसा हाथ में आता है जो आप अपने वॉशिंग के लिए यूज कर सकते हैं। वेगवेगळे प्लांट्स असतात, आपण पुढे बघूया। जबरदस्त शेड है पूरा, आपको जंगल का दृश्य अलग, प्रोसेस कसा होता तो बटरफ्लाई प्रोसेस, और ये बटरफ्लाई यहाँ पर, और ये ऐसा शेड है बहुत ही खूबसूरत लग रहा है। तो अभी हम घूम रहे हैं बटरफ्लाई गार्डन, बहुत ही खूबसूरत और बड़ा गार्डन है और तरह तरह के फूल है। एक बटरफ्लाई अपने को दिखा है वाइट कलर का है, ये प्लास्टिक रिसाइकल आया। तो काफ़ी ऐसे बटरफ्लाईज है जो अभी धूप की वजह से बाहर नहीं आ रहे, प्रिंटेड फ्रॉम 100% रिसाइकलेबल प्लास्टिक। ये है बटरफ्लाई गार्डन और इसके बाद हम जाने वाले हैं गौशाला। जी हाँ, मेरी इच्छा है, मैं गांव में दूध का व्यवसाय अभी बहुत बढ़ रहा है, तो थोड़ी हमको गाय के बारे में इन्फॉर्मेशन होगी तो बहुत ही बेहतरीन। वैसे इन्फॉर्मेशन तो काफ़ी बाहर से अपने, जब पर्सनली आप गौशाला विज़िट करते हैं
तो आपको वो फील और जो इन्फॉर्मेशन देने वाले गाइड भी हमारे साथ है, तो आगे हमको गौशाला की काफ़ी इन्फॉर्मेशन मिलने वाली है इस वीडियो के माध्यम से। आप भी देखेंगे ये केले के झाड़ है, से पूरा नर्सरी दिख रही मुझे। गांव में आया हूँ और गांव का नजराना देख रहा हूँ, फील आ रहा है। जो चीज़ आप गांव में जाके महसूस कर सकते हैं वो थोड़ी देर के लिए बम्बई में आपको मिलेगी, मिल जाएगी। और यहाँ की हवा ना लाजवाब, लाजवाब, एकदम ठंडा हवा है, बहुत ही बेहतरीन बेहतरीन क्लाइमेट है। गौशाला ओके, आता आपण आलो तो गोशाळेमध्ये आणि इथे केशवसृष्टी जी गोशाळा आहे, तर इथे टोटल जे गोवंश आहेत ते 260 पर्यंत आहेत। ओके, त्यात मिल्किंग नॉन मिल्किंग असे सगळे पकडून 260 आहेत। देशी गाय ठेवतो, त्यांना खाण्यासाठी हिरवा चारा, सुका चारा, कडबा कुट्टी, सुगर केन, ज्वारा बाजरा, त्यांचे छोटे पीस बनवतात ते आणि पंचखताचे लड्डू। तो दोस्तों अभी हम गौशाला को भेंट देने वाले, तरह तरह की यहाँ पर शेड्स हैं, तो वो सारी चीज़ें हम आगे वीडियो में देखने वाले। अपने जर बगित एक कलर का अपने गोमाता दिता, डोळ्यामध्ये बघितलं तर काजळ लावल्यासारखं, सुरमा लावल्यासारखं दिसतं। ये सिंधी आणि सायवाल व्हेरायटी, ते गुजरात साइडला बिलॉन्ग करतात। ओके ओके ओके, आपण जर सांगली सोलापूर साइडला गेले तर मोठे उंचवाले असतात ना, खिल्लारी, डांगी, कृष्णा, ही ना ऐकले असतील, ते बघायला भेटतील। हे सगळे गुजरात गुजरात ब्रीड आहे। ओके, देशी गाय आपण ओळखायचे कसे आहे? देशी गाय जो हम म्हणतात, कंदा म्हणतात, समोरचं वसिंड म्हणतात, हे हम जो म्हणतात तो मोठा असतो आणि ज्या हायब्रिड काउज असतात ते पूर्ण सपाट असतात। ओके, आणि ह्यांना आपण सकाळी एक वेळा बाहेर सोडतो। बाहेर का सोडतो? कारण त्यांना पण पोळवून म्हणतो त्याची गरज असते। सिंग आहेत आणि हे हम आहेत, त्याच्यातून ते ऑब्झर्व करतात सूर्यकिरण, पोळवून आपल्याला गरज असते तसं। आणि त्याच्यामुळे ती सूर्यकिरण खेचल्यामुळे त्यांची हेल्थसुद्धा चांगली असते, त्यांचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आहे आणि दूध देण्याची क्षमता वगैरे असते ती सुद्धा। आणि म्हणजे कसं की त्यांचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपल्याला ते सकाळी त्यांना बाहेर सोडल्यानंतर पोळवून मदत करतात। ओके, म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे त्यांच्यासाठी। हम म्हणतात वरचे दात नसतात, वरचे दात नसतात, गाय बैल को दात के दात दोनों साइड ला असते, दाड रहती है। हम लोग का भी सोच समय है, जो ना खाना नहीं देते लोग, बाहर टीम लोग रहते हैं, इनको पता ही नहीं होता। तो दोस्तों और एक शेड है और काफी यहाँ पर लोम आता है। ओहो, कितनी देरी है। वासर आहे ते भरपूर आहे। तो ये हम दूसरे ओपन शेड में, ये ओपन शेड है और ये अभी बछड़े हैं। दोस्तों अभी हम लोग मिल्किंग काउज के शेड में आ गए हैं और काफ़ी यहाँ पर गाय हैं, बहुत सारी गाय, सारे मिल्किंग वाली है। नमस्कार दोस्तों, अभी जिस शेड में हम हैं वो सारी गायें जो है ये मिल्किंग काउज बोलते हैं, दूध देने के लिए काफ़ी नंबर में है यहाँ पर, बहुत बड़ी शेड है। पहली शेड में जो गाय थी वो थी, और ये जो है ये पांचवी शेड है जिसमें मिल्किंग काउज है, सारी गायें जो है दूध देती हैं। तो ये है गौशाला। सच बोलूँ ना दोस्तों, तो पहली टाइम मैंने इतनी सारी गायें एक साथ देखी है और ये सारी मिल्किंग काउज है। बहुत बहुत अच्छा लग रहा है, बहुत सुकून लग रहा है ये सारी चीज़ें देख के, और ख़ास करके जब आप नेचर में आते हैं तो आपको सच में सुकून मिलता है। हवा यहाँ की क्लियर है, बाजू में देखिए पूर्ण हरियाली है, उधर सामने बनाना ट्रीज है। ये है शेनखत। आता अपन आलो है गोशाळेचा, गोशाळा अपन बघितली आणि आलो ते आता गोबर गॅस प्लांट जवळ। ओके, गोबर गॅस किंवा बायोगॅस प्लांट, तर सगळ्यात महत्त्वाचा ह्याचा पार्ट आहे तो हा मिक्सिंग टँक। हे मिक्सिंग टँक जर बघितलं तुम्ही, इथून बघू शकता खाली जाळी आहे, जाळीवरती गोबर टाकलेलं दिसेल तुम्हाला, खाली ओपन एरिया आहे, पॅसेज त्याचा रिकामा आहे, तो रिकामा पॅसेज आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी स्टोअर करतो। ओके,
जिथे मी उभा आहे हा पूर्ण स्ट्रक्चर आहे हे डायजेस्टर आहे. जसं आपण जेवतो पोटामध्ये डायजेस्ट होतं तसं हा डायजेस्टर आहे. आणि हे विहिरीसारखं 30 फुटापर्यंत हे खोल आहे. 30 बाय 30 हा याचा पार्ट आहे. हे आपण काय करतो खालीचा जो पार्ट आहे तिथे पाणी स्टोअर करतो. कुठलं पाणी स्टोअर करतो ज्या मिल्किंग काऊज असतात त्यांना डेली वॉश करतो. जे वेस्टेज वॉटर आहे ते आपण ह्याच्यामध्ये स्टोअर करतो. तसं आपण बनवलेलं आहे तिकडे त्या साईडला की तिथे पाईप अटॅच करतो. ओके ते पाईप अटॅच केल्यानंतर तेच पाणी आपण ह्याच्यामध्ये घेतो. आणि हा मड पंप आहे ओके खाली हा ऑन केल्यानंतर तेच पाणी काउडंगवरती टाकतो. त्याच्याने ते पूर्ण मिक्स करतो. मिक्स केल्यानंतर ते लिक्विड होतंय आणि ही प्लेट आहे त्याच्यावरती फर्मेंटेशन होत आहे विदाउट ऑक्सिजन एनरॉबिक रेस्पिरेशन बोलतो. म्हणजे काय सडण्याची प्रोसेस चालू होते. त्याच्यामध्ये सडल्यानंतर गॅसेस जनरेट होतात. उदाहरण जर द्यायचं तर आपण टिफिन घेऊन जातो किंवा मुलांना टिफिन देतो ते टिफिन जर ओपन केलं नाही संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी ओपन केलं तर तिथून आपल्याला एक दुर्गंधी येते. का कारण गॅस बनते ह्याच्यामध्ये गॅस बनते ती असते मिथेन गॅस फॉर्म्युला CH4 मिथेन बुटेन कार्बोक्साईड आणि वॉटर वेपर. पण सगळ्यात जास्त गॅस असते ती मिथेन असते. आणि सर्वांना माहिती आहे गॅस हलकी असते गॅसच्या प्रेशरमुळे हे वरती आलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता गॅस आहे म्हणून हे वरती आलेलं आहे. ओके हा गॅस होल्डर पण म्हणू शकतो आपण. ही गॅस आपण वापरतो शाळेवरती कुकिंग करण्यासाठी. ओके परंतु इथून शाळेचं डिस्टन्स 700 मीटर आहे. स्लोली जाणार कुकिंग स्लोली होणार म्हणून आपण तिथे एक ब्लोअर आहे त्याला प्रेशर देतो तेवढी फास्ट जाते आणि तेवढी फास्ट कुकिंग होते. हे झाल्यानंतर ह्याच्यात त्या साईडला आउटलेट पाईप आहे तो आपण बघणार आहे. आउटलेट पाईप आणि जे बाहेर निघतंय मलमूत्र ह्याच्यातलं त्याला इंग्लिशमध्ये स्लरी म्हणतात. त्याचा वापर आपण शेतीमध्ये करतो. म्हणजे जर बघितलं तर काहीच वेस्टेज होत नाही. काउडंग घेतलं खराब पाणी घेतलं त्याच्याने मिक्स केलं आणि ते मिक्स केल्यानंतर गॅस जनरेट झाली ती वापरली शाळेवरती कुकिंग करण्यासाठी. आणि तिथून जे वेस्टेज निघालं ह्याच्यातनं बाहेर ती स्लरी आपण यूज केली व्हेजिटेबल एरियामध्ये. म्हणजे काहीच वेस्टेज होत नाही. ही प्रोसिजर डेली करावी लागेल नाहीतर हळूहळू गॅस बनायचं कमी होईल. ओके इसको पतला करके मिक्स करके फिर इसमें जाता है. ये ब्लोअर है बायोगैस प्लांट. आउटलेट पाइप शेतीसाठी वापरून असलं शेतीसाठी.